अकोले नगर पंचायत निवडणूक 2019-22 प्रभागातील निवडणुका पार पडल्या, परंतु आता 4 प्रभागातील निवडणुका बाकी आहेत। भारतीय जनता पार्टीचे व आरपीआय युतीचे स्वपक्षावर निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला। एका बाजूला राष्ट्रवादी शिवसेना आघाडी तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय काँग्रेस। खरं पाहिले तर आताच्या 4 जागा प्रत्येक पक्षासाठी महत्त्वाच्या ठरणार आहे, त्यामुळे प्रत्येक पक्षातील नेतृत्वाने आपले उमेदवार निवडून यावेत यासाठी कंबर कसली आहे। राष्ट्रवादी पक्षाचे आमदार डॉ किरण लहामटे तर पायाला भिंगरी लावून जनतेत जात आहे। दुसरीकडे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते मधुकरराव नवले हे स्वतः ग्राउंड लेवलवर जाऊन आजी व माजी आमदारांना टक्कर देत उमेदवाराला निवडून द्या, मी जबाबदारी घेतो म्हणत पक्षाची ताकद वाढवत आहे। आणि म्हणून प्रत्येक वार्डात आपण सांगतोय की होय, उमेदवार निवडून द्या, काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाचं राज्यातलं नेतृत्व या उमेदवाराच्या पाठीशी राहील। भाजपचे माजी आमदार वैभवराव पिचड यांना कोविड झाला होता, त्यामुळे ते उरलेल्या 4 जागांच्या प्रचारात दिसले नाही, परंतु वय जरी झाले तालुक्यातील जनतेच्या विकासासाठी 81 वर्षाचे माजी मंत्री मधुकरराव पिचड स्वतः निवडणुकीत वैभवरावांच्या गैरहजेरीत रिंगणात उतरलेले दिसत होते। यावेळेला उमेदवार निवडून देताना तरुण सुशिक्षित विचारी आणि संस्कारी उमेदवार उभे केले आणि एक दृष्टीनं सुदैवानं चांगलं झालं राज्य, मी अंगाला जळवा तर निघून गेल्यात। माजी आमदार वैभवराव नसतानाही त्यावर प्रेम करणारे मावळ्यांनी त्यांची अनुपस्थिती जाणून दिली नाही। आज माजी आमदार वैभवराव पिचड पक्ष कार्यालयात आल्यामुळे त्यांचा पक्ष कार्यालयात सत्कार करण्यात आला असून कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आलेले आहे। भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टी आरपीआय महायुतीचा। यावेळी वैभवराव पिचड यांनी त्यांच्या अनुपस्थितीत खिंड लढवलेल्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देऊन आभार मानले। गेले 8-10 दिवस आपण सर्वच कार्यकर्ते सातत्याने माझ्या तब्येतीच्या बाबतीत चौकशी करत होते। या गेल्या 8-10 दिवसामध्ये कोविड बाधित झाल्यामुळं या ठिकाणी थोडासा निवडणुकीच्या प्रचारामध्ये माझ्याकडून खंड आला, परंतु मला एक अभिमान या गोष्टीचा वाटतो का भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते आरपीआयचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी अतिशय जोमाने या उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्ताने फिरत होते, सभा घेत होते। गेल्या 3-4 दिवसांमधल्या सभांचे एक वातावरण पाहिलं असं तर ते पूर्णपणे या ठिकाणी ज्या पद्धतीने समोरच्या उमेदवारांच्या बाबतीमध्ये समोरच्या माणसांच्या कामगिरीच्या बद्दलच्या ज्या काही भूमिका मांडल्या गेल्या, मग राव परवाच्या दिवशी काल परवा राहुल देशमुखांनी देखील एक प्रेस कॉन्फरन्स घेतली, चंद्रकांतजींचे भाषण आम्ही ऐकले, त्याचबरोबर या ठिकाणी सर्व नेते मंडळ या ठिकाणी प्रचंड जोमाने कामाला सुरुवात करत होते आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी गेले 8-10 दिवस ज्या पद्धतीचं वातावरण या सर्व कार्यकर्त्यांनी जे लावून धरलं त्याकरता माझ्या खऱ्या अर्थाने माझ्यावरती खूप खूप शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो, कारण की अभिनंदन करायची वेळ आहे। परंतु आपण म्हणतो ना का प्रत्येक माणसाच्या कर्ता माणसाने या ठिकाणी कुठेतरी काम करणाऱ्या माणसाच्या पाठीवर हात जरी फिरवला तर ती फार मोठी शाबासकी आणि मोठं हुरूप येतं त्या गोष्टीला। तर माझ्या सर्व कार्यकर्ते बंधूंनी आणि सर्वच अकोलेकरांनी देखील तितकाच उदंड प्रतिसाद या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना दिला, त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या सर्व नागरिकांचे देखील आभारी व्यक्त करतो। काल आपण पाहिलं की संक्रांत होती, काल तसं पाहायला गेलं तर काल मुंबईवरूनच काल निघालो आणि रात्री पोहोचलो आणि आज आपल्या या सर्व अकोलेकरांच्या सेवेत दाखल झालेलो आहे। मला खात्री आहे की उद्याच्या या निवडणुकीमध्ये गेले 3-4 दिवसच आता शिल्लक आहेत, या 3-4 दिवसामध्ये निश्चितच आपल्या सर्वांपर्यंत पोहोचायचा मी प्रयत्न करतोय आणि हा प्रयत्न आपल्यापर्यंत नक्कीच येऊन पोहोचेल ही अपेक्षा देखील या ठिकाणी व्यक्त करतो। ज्या पद्धतीचा मागच्या 13 निवडणुका या ठिकाणी प्रभागांच्या झाल्या, या 13 प्रभागांमध्ये 12 उमेदवार आपण भारतीय जनता पक्षाच्या तर्फे उभे होते आरपीआयच्या मदतीने आणि आता परत एकदा या ठिकाणी 4 निवडणुका लागलेल्या आहेत। या सर्वच्या सर्व निवडणुकीमध्ये
तमाम अकोलेकर या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हासमोरील बटन दाबून आपल्या उमेदवारांना निवडून देतील ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा काल उशिरा का होईना मी आपल्या सर्वांना या ठिकाणी जो आपला गोड सण आहे खरं पाहायला गेलं तर त्याला फार मोठी एक शास्त्रीय कारण देखील आहे. अशा आपल्या मकर संक्रांतीच्या या पुन्हा एकदा आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. नक्कीच उद्यापासून पुन्हा एकदा आजपासूनच पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या मध्ये सामील होऊन प्रचाराच्या निमित्ताने आपल्यापर्यंत पोहोचता येईल ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपण इतकाच उदंड प्रतिसाद आपण या ठिकाणी द्याल हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. यावेळी ज्येष्ठ नेते शिवाजीराजे धुमाळ, वसंत मनकर, राजेंद्र डावरे, सुधाकरराव देशमुख, यशवंतराव आभाळे, बाबासाहेब आभाळे, मच्छिंद्र मंडलिक, बाबूराव पवार, राहुल देशमुख, विजय पवार, सौरभ देशमुख, गोकुळ वाघ, चंद्रकांत सरोदे व पक्षाचे सर्वच पदाधिकारी उपस्थित होते. प्रतिनिधी सोनाली दातखिळे, राजयोग न्यूज, अकोले.